महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा. मेट्रो 5 ची धाव अंबरनाथ बदलापूर शहरात आणण्याबाबत अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवेदन सादर केले. ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो 5 च्या मंजुरी मार्गात बदल करण्यासाठीच्या हालचाली MMRDA कडून सुरू झाल्या आहेत. हा मार्ग आता उल्हासनगरपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने सुरू केले आहेत. या कामासाठी भौगोलिक सर्वेक्षण येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होताना दिसते. त्यात बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांकडे सध्या सर्वसामान्य नागरिकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे या मेट्रो रेल्वे मार्गासाठी वाढती लोकसंख्या आणि वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेऊन मेट्रो रेल्वे मार्ग बदलापूर अंबरनाथपर्यंत आणावा अशी विनंती स्थानिक नागरिकांकडून होत असल्याचे निवेदन अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिले. त्यामुळे MMRDAकडून आता या प्रकल्पावर कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाईल याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. मेट्रो रेल अंबरनाथमध्ये येण्यासाठी कांजूरमार्ग ते अंबरनाथ बदलापूर यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार बाळाजी किणीकर, कथोरे साहेब यांनी प्रयत्न, आम्ही सुद्धा प्रयत्न केले होते. मी MMRDAच्या सदस्य असताना ती कांजूरमार्ग मार्गे बदलापूरपर्यंत जी रेल जाते त्याचप्रमाणे आता नवीन भिवंडी कल्याण उल्हासनगरचा नियोजित आराखडा तयार होतोय. तर त्यासाठी आमची विनंती आहे, खासदारांना विनंती केली की आपण सुद्धा अंबरनाथ बदलापूर ही पुढची पलीकडून येणारी भिवंडी मार्गे येणारी मेट्रो याचं पण आपण नियोजन करावं अशी आपण विनंती केलेली आहे. आणि हे जर आलं तर वाढलेलं शहरीकरण आणि वाढतं शहरीकरण यामुळे सगळ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पूर्व आणि पश्चिमेकडून दोन्ही बाजूंनी मेट्रोचा फायदा होणार आहे. नीलम काळेसह मोहिनी जाधव, अंबरनाथ सिटी रिपोर्टर.